नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. जासई येथे उरण बेलापूर रेल्वे अतिक्रमणाच्या निमित्ताने सिडगोचे अतिक्रमण पथक आले होते. या अतिक्रमण पथकामध्ये मुख्य नियंत्रक अनिल पवार, वरिष्ठ नियंत्रक सुहास राणे, सहाय्यक नियंत्रक आर के वेटा आणि त्यांचा इतर स्टाफ लवाजम्यासह आला होता. यावेळी न्हावा शिवडी सागर सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी त्यांना रोखले आणि जाब विचारला की आमचा 12.5% भूखंडाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. 2014 MTHL कराराची अंमलबजावणी अजून झालेली नाही. गावठाण विस्ताराचा प्रश्न अजून सोडविला नाही. गाव नागरी सुविधांचा प्रश्न अजूनही तसाच आहे आणि आत्ताचा 22.5% भूखंडाचा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे. घोषणा केलेले 22.5% भूखंड आम्हा प्रकल्पग्रस्तांना कुठे आणि केव्हा देणार हे पहिल्यांदा सांगा. आजपर्यंत आम्हा प्रकल्पग्रस्तांना सिडको, JNPT, रेल्वे, NHAI यांच्याकडून अनेक वेळा पोकळ आश्वासने दिली, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे पहिल्यांदा आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवा, दिलेली आश्वासने पूर्ण करा, मगच तुम्हाला येथे पाय ठेवून देऊ, असा इशारा सुरेश पाटील यांनी या पथकातील वरिष्ठांना दिला. प्रकल्पग्रस्तांचे रौद्र रूप व रोष पाहून निरुत्तर झालेले सिडकोचे अतिक्रमण पथक हात हलवत परत गेले आणि त्यांनी आश्वासन दिले, या तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या भावना आम्ही सिडकोचे MD यांना कळवतो. या अतिक्रमण पथकाला रोखण्यासाठी सुरेश पाटील यांच्यासोबत जासई भाजप विभागाध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, जितेंद्र पाटील आणि इतर ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी दिलीप कडू, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.